बच्चूकडून अयोध्येत अडवलं, सभेला परवानगी ही नाकारली, आक्रमक बच्चूकडूंचे चौकात भाषण। शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी श्रीरामाला साकडे घालण्यासाठी गेलेल्या आमदार बच्चूकडूंचा ताफा पोलिसांनी अडवला आणि त्यांच्या सभेला परवानगी दिली नाही, त्यामुळे आक्रमक झालेल्या बच्चूकडू यांनी चौकातच छोटेखानी भाषण केलं। आमदार बच्चूकडू यांच्यासोबत 100 वरती गाड्यांचा ताफा अयोध्यामध्ये गेला होता। पोलिसांनी फक्त 5 वाहनं घेऊन जाण्याची परवानगी दिली, त्यामुळे बच्चूकडू चांगलेच आक्रमक झाले आहेत। आमदार बच्चूकडू यांच्या अयोध्या येथे होणाऱ्या जाहीर सभेला पोलिसांनी परवानगी दिली नाही, त्यामुळे अयोध्या येथील लता मंगेशकर चौकात बच्चूकडू यांनी माईकवर छोटेखानी भाषण केलं। प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासाठी आलो तरीही आम्हाला थांबवावं लागलं, हे दुर्दैव असल्याची प्रतिक्रिया आमदार बच्चूकडू यांनी दिली। आमदार बच्चूकडू आजपासून 2 दिवसांच्या अयोध्या दौऱ्यावर आहेत, तर आमदार बच्चूकडू शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर पुन्हा आक्रमक झालेले आहेत। थेट राम मंदिर ते लोकशाही मंदिर, अयोध्या ते संसद भवन दिल्ली, असा तिसरा टप्पा सगळ्या आरक्षणाचं चिंतन मंथन करून जेवढ्या संख्येनं सगळ्या राज्यातून जितके लोक जुळत आहे त्यांना सोबत घेऊन आम्ही हे लढाई लढणार आहोत। प्रभू रामचंद्राला आम्ही हेच साकडं घातलं आहे का, महाराष्ट्रात मराठा आणि धनगर आणि मुस्लिम बांधवाचा आरक्षणाचा प्रश्न मिटला पाहिजे आणि शेतकऱ्याच्या आर्थिक आरक्षणाचा खऱ्या अर्थानं सुरुवात झाली पाहिजे आणि त्याचं साकडं आम्ही घातलेलं आहे। आणि मला निश्चितच आशा आहे का शेतकऱ्याचं आणि शेतमजुराचं, 65% आमची लोकसंख्या शेतकरी शेतमजुराची, त्याचं काय तुमच्या बजेटमध्ये तो हिस्सा कधी भेटणार आम्हाला, आणि तो हिस्सा भेटण्यासाठी हा लढा राहील। हो, राम मंदिर ते आता त्याचं पूर्ण चिंतन मंथन करावं लागेल, त्याची पूर्ण राज्यभर देशभर आम्ही एक यात्रा काढू आणि त्याच्यानंतर ते तारीख ठरवू।